आता सगळ्यांना जाग येते, आता सगळ्यांना जाग येते, 23 तारखेचं इलेक्शन झालं का परत सगळे झोपून जातील. अच्छा, आता सगळ्यांना समजतं आहे की बाबा हिंदू मुसलमान धर्म सगळं जागृत होणार आहे आता, 23 तारखेनंतर सगळे झोपून जाणार आहे परत. सध्या धुळे महापालिकेचं इलेक्शन झालं आणि आता विधानसभेच्या निवडणुकीचं इलेक्शन लागलेलं आहे. बरोबर, अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. धुळे शहरात व्यापारी आहात, खूप वर्षापासून व्यापार करत असाल, काय वाटतं सध्या काय स्थिती आहे धुळ्यात, काय झालं पाहिजे व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनातून? व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता तर बघा, रस्ते पार्किंगची सुविधा नाही. बाहेर बघा तुम्ही तर आता आमचा कॉम्प्लेक्सचा जर विषय घ्याल, कांती कॉम्प्लेक्सचा, तर गिरेक बाहेरून आलं तर त्याला पार्किंगला भयंकर अडचणी येतात. समोरून येतं बाहेर पार्किंगला जागा नाही, तो इकडे तिकडे निघून जातं, गाडी लावायला जागा नाही. इकडनं तिकडनं कस्टमर्स येतात, गाड्या इथं लावून पुढे निघून जातात, चला पाच कंदीला जाऊ आपण, गाडी इथं लावून निघून जाऊ. सुरुवात इथून आहे आणि कोणाकोणाला नाही म्हणणार, आमच्याही गाड्या असतात, बाहेरच्याही गाड्या असतात, सुरुवात तर इथूनच आहेत. आणि इतरही बऱ्याचशा समस्या आहेत, जसं आता बघाल तुम्ही तर की आता पारा रोडने आम्ही येतो, पूर्ण मार्केटपासून म्हणाल, चौफुलीपासून म्हणाल, ते पण तर पूर्ण रोडची चाळण झाली आहे, अक्षरशः चाळण झाली आहे पूर्ण. आणि नवीन रोड बनतो तो 4 महिने 6 महिने रोड टिकत नाही, फक्त खळी टाकून देतात, वरून डांबराचा थरही नसतो, काहीच कामाचा नसतो तो रोड बनलेला, फक्त नावाने बनतो रोड, काय फक्त कामं होतात. शहरात पाहिजे ते विकास कामं होत नाही. नाही, कामं होतात निकृष्ट दर्जाची, काहीच दर्जा नसतो कामांना. नवीन गटरी बनतात पण गटरी काढायला पैसे नसतात, गटऱ्यांना जी घाण काढायची असते त्याच्याकरता त्यांच्याकडे निधी नसतो, नवीन गटरी बनवायला निधी असतो. अच्छा, म्हणजे ठेकेदारीच चालते. नाही, कारण काय मला माहित नाही, त्यांनाच माहित ते कारण. नाही पण सध्या आता खऱ्या अर्थानं आपल्या मतं मागण्यासाठी आता उमेदवार येत आहेत. सध्या काय, सध्या कोणाकडे कल जातोय आपला? बघा आता कल कुणाकडे जातोय हे म्हणण्यापेक्षा आता सगळ्यांना जाग येते, आता सगळ्यांना जाग येते, 23 तारखेचं इलेक्शन झालं का परत सगळे झोपून जातील. अच्छा, आता सगळ्यांना समजतं आहे की बाबा हिंदू मुसलमान धर्म सगळं जागृत होणार आहे आता, 23 तारखेनंतर सगळे झोपून जाणार आहे परत. अच्छा, 23 तारखेनंतर सगळे झोपून जाणार आहे परत. नाही पण मग तरी एक कल काय वाटतो, सध्या 9 उमेदवार आहेत बऱ्याच ठिकाणी आणि बघा ते सेवेची संधी मागतात. बघा तुम्ही ज्या पक्षवाल्याला विचारणार तो पक्षवाला म्हणेल की तोच येणार आहे असं. आता उदाहरणार्थ व्यापारी म्हणून उदाहरणार्थ मी आहे समजा बीजेपीवाला, तर मी तर म्हणणार आहे की बीजेपीच येणार आहे. नाही पण तुम्हाला काय वाटतं, चान्सेस तर 100% तेच आहेत की बीजेपीचेच आहेत. अच्छा, चान्सेस तर ते दिसत आहेत. बघा आता मग पुढं काय होतं शेवटी, तर ते नाही. तुम्ही इतर एखाद्या संघटनेशी जोडण्यापेक्षा तुम्ही धुळेकर आहात, त्यामुळे तुम्हाला धुळ्यात कोणाच्या बाजूने कल द्यायला असं वाटतंय? कल तर बीजेपीच्या साईडनेच दिसतोय, परंतु परत जर मग ते डिवाइड झाले जसं मागच्या याच्यात झालं की भाई डिवाइड झाल्यानंतर तिसरा मधून निघून जातो, तसं काय झालं तर डिवायडेशनचा